व्यासपीठावरचे मातकरी आणि उपस्थित श्रोते मंडळी, सर्वप्रथम मला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला, माझा मोठा सन्मान झाला असं मी समजतो आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार मानतो. वेळेचा संयम पाळता यावा यासाठी मी माझं मनोगत लिहून आणले आणि ते दिलेल्या वेळात बसेल अशी मला आशा आहे. मी आजवर कामासाठी आणि त्यानिमित्तानं स्थलदर्शनासाठी सुमारे 50 देशात भ्रमण केले असे. नव्या ठिकाणी आपण ठराविक मुदतीसाठी जातो तेव्हा आपल्या डोळ्यापुढं अनेक उद्दिष्ट असतात. अमुक अमुक कामं उरकायची, तमुक प्रेक्षणीय स्थळं पाहायची, यादीवरच्या लोकांना भेटायचं वगैरे वगैरे. प्रथम वाटतं आपण ज्या मुदतीसाठी इथं आलो आहे ही मुदत या सर्व उद्दिष्टांसाठी भरपूर आहे व सावकाश आपण ती उद्दिष्ट उरकायला सुरुवात करतो. पण दिवसामागून दिवस जातात, कसे जातात ते कळत नाही आणि मग जाणवायला लागते की मुदत संपत आली. सुरुवातीला ठरलेली सर्व उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत, मग आपण म्हणतो या गोष्टी आपण पुढच्या भेटीत उरकू. आयुष्याचं काहीसं असंच असतं. सुरुवातीच्या ऐन उमेदीच्या काळात आपण अमुक करणार तमुक मिळवणार असे मोठे मनसुबे रचतो. निवडलेल्या कामात किती यश मिळवायचं याच्या महत्त्वाकांक्षा असतात. पुढं जाऊन 40, 50, 60 वर्षाचं उर्वरित आयुष्य आहे त्यात हा अजेंडा आपण पूर्ण करू असा आत्मविश्वास असतो. त्यातील काही गोष्टी साध्य होतात ही, पण निवृत्तीकाळ जवळ आला की जाणीव होते की मुदत संपत आली. फक्त फरक इतकाच की इथं पुढल्या भेटीची शक्यता नसते. आपलं आयुष्य आपल्याला एकदाच वापरायला मिळते. मी हे मनोगत लिहित असताना त्या स्थितीला येऊन पोचलो आहे. अशावेळी मागं वळून पाहावंसं वाटतं की आपले आजवरचे आयुष्य सफल समाधानकारक मानायचं का. आपण ते वेगळेपणे जगलो असतो तर आपल्याला अधिक यश मिळालं असतं का. जर आयुष्य पुन्हा पहिल्यापासून जगायला मिळाले तर मी काही वेगळा मार्ग निवडला असता का, हा प्रश्न बऱ्याच वेळा पुष्कळांना विचारला जातो. माझ्या बाबतीत याचं ठाम उत्तर नाही असं आहे. वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात आणि जनसामान्यासाठी विज्ञान प्रसारात या दोन्ही बाबतीत मला कृतीचं समाधान लाभलं आहे. वैज्ञानिक संशोधन म्हणून मी केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे येथे प्रख्यात संस्थात काम केले, पण मला सतत याची जाणीव होत राहील की संशोधन हा माझा छंद आहे, माझ्या आवडीचा विषय आहे. छंद जोपासण्यातच आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळावं याहून अधिक सुखदायी काय असू शकेल. माझे गुरु फ्रेड हॉयल यांच्याप्रमाणे मी संशोधनाचा निवडलेला मार्ग काटेरी आहे. प्रस्थापित कल्पनांना आव्हान देत देत तो पुढं जातो. जर मी प्रस्थापित कल्पनांचा पुरस्कार करणारे संशोधन हाती घेतले असते तर हा मार्ग नक्कीच सोपा झाला असता, कमी विघ्नांचा झाला असता. जरी माझ्या संशोधनाचे मूल्यमापन होऊन मला अनेक पुरस्कार मिळाले, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या कमिशनच्या सभापतित्वाचा मान मिळाला, तरी असेच मानसन्मान भुलकावणी देऊनही गेले ज्यांच्यासाठी प्रस्थापित संशोधनाचाच शिक्का लागतो. परंतु त्याबद्दल मला यत्किंचितही खंत नाही, केवळ महाजनो येन गतस्य पंथा असे म्हणत प्रस्थापित कल्पनांचा पुरस्कार करणाऱ्या हजारांपैकी एक होण्याचं मला आकर्षण नव्हतं आणि आजही नाही. माझे PhD विद्यार्थी डिग्रीपूर्वीच्या संशोधनात माझ्या निदर्शनाखाली प्रस्थापित नसलेल्या विषयावर काम करीत, पण पुढील संशोधनासाठी त्यांनी प्रस्थापित मार्गच निवडला
त्यावेळी मी त्यांना कसलाही विरोध केला नाही, पण निदान एकानं तरी नवा मार्ग निवडायला हवा होता असं आज वाटतं. मी निवडलेल्या विश्वरचना शास्त्राचा विषय असा आहे, जिथं विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेच्या भिंती ओलांडून स्वतःची मतं त्यात घालण्याचा मोह वैज्ञानिकाला सुद्धा सुटत नाही. ही मतं वस्तुस्थिती, वास्तविकता, पुरावे आदीपेक्षा संस्कृतीजन्य असतात. उदाहरणार्थ, विश्वाची उत्पत्ती एका विशिष्ट काळी झाली असे मानणारे मध्यपूर्वे जन्मलेले तीनही धर्म बहुतांश वैज्ञानिकांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम टाकून आहेत. जरी त्यातील काही वैज्ञानिकांनी स्वतः निधर्मी असल्याचा दावा केला असला तरी, त्यामुळं हॉयल आणि मी दोघांनी पुरस्कार केलेल्या अनादिविश्वाच्या कल्पनेला विरोध होतो. हा विरोध प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित असता तर ते वैज्ञानिक परखडतेशी जुळले असते, पण प्रत्यक्षात प्रस्थापित सिद्धांताच्या विरोधात उभे असलेले पुरावे दुर्लक्षले तरी जातात, किंवा त्यांची कारणमीमांसा करायला त्या सिद्धांताच्या नव्या गृहितकांची त्या सिद्धांताला नव्या गृहितकांचं ठिगळ लावलं जातं. या संदर्भात 2000 जास्त वर्षापूर्वींचा एक किस्सा आजच्या परिस्थितीला चपखल लागू होतो. पायथागोरसच्या अनुयायांच्या मते पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून एका केंद्रीय अग्निभोवती फिरते अशा मताला पायथागोरियन म्हणजे पायथागोरसच्या अनुयायांनी समर्थन दिले होते. तर त्यांना विचारण्यात आले की तो केंद्रीय अग्नी आपल्याला दिसत का नाही. यावर पायथागोरियन्स उत्तरले, कारण पृथ्वी आणि अग्नीच्या दरम्यान एक प्रतिपृथ्वी देखील त्या अग्निभोवती फिरते. ती प्रतिपृथ्वी मध्ये आल्यामुळं आपल्याला अग्नी दिसत नाही. त्यावर विरोधकांनी पुन्हा प्रश्न केला, मग ही प्रतिपृथ्वी का आपल्याला दिसत नाही? त्यावर त्यांना उत्तर देण्यात आलं, कारण आपल्या पृथ्वीवर ग्रीस देश तिच्या उलट बाजूला आहे. थोडक्यात, प्रत्यक्ष पुराव्यापासून आपला सिद्धांत वाचवण्यासाठी ही नव्या गृहितकांची कसरत करावी लागली. आज हा किस्सा वाचून त्यावेळची परिस्थिती किती हास्यास्पद होती असं आपण म्हणू, पण दुर्दैवानं आजच्या प्रस्थापित महास्फोट निर्मित विश्वाच्या सिद्धांताला टिकवून धरण्यासाठी प्रतिपृथ्वी सदृश 6-7 गृहितकं स्वीकारावी लागतात, ज्यांच्याबद्दल प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही. मग हे अवडंबर का टिकून आहे? याचं एक महत्त्वाचं कारण आहे धार्मिक संस्कृतीच्या आधीचा मुद्दा वगळता संशोधनाला उपलब्ध असलेला मुबलक पैसा. पैशापाठोपाठ संशोधनाच्या सुखसोयी आणि त्याच्याशी जोडलेला अधिकार. हे टिकवून धरायला तुमचे सिद्धांत बरोबर आहेत हे पैसा पुरवणाऱ्यांना बहुतांशी सरकारी समित्यांना पटलं पाहिजे. त्या मोहापायी तो सिद्धांत टिकवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे आता माझे मत होत चालले आहे की विश्वरचनाशास्त्र हाच विषय आज वैज्ञानिक राहिलेला नसून त्यात अवैज्ञानिक अटकळबाजी वाढत चालली. 1960 साली मी या विषयात शिरलो, कारण तेव्हा त्यातील वैज्ञानिक आव्हानं आकर्षक वाटली. आजची अवैज्ञानिक अटकळबाजी पाहून मी आज जर संशोधनाच्या उंबरठ्यावर किंवा तरुण शास्त्रज्ञ असतो तर या विषयात शिरलो नसतो. एका विषयात दीर्घकाल संशोधनाचा आनंद घेतल्यावर असं मत व्यक्त करणं म्हणजे विरोधाभास नसून गेल्या 10-15 वर्षात बदललेल्या परिस्थितीचं ते सूचक आहे. विज्ञान प्रसारकाच्या चष्म्यातून आजची ही परिस्थिती पाहता एक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते. एकीकडं विज्ञान तंत्रज्ञानाची घुडदौड वेगानं चालू आहे, त्याचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव पाहता समाज आणि विज्ञान यांच्यातली दरी कमी करण्याची गरज दिसते. म्हणून विशिष्ट माध्यमातून समाजाला विज्ञानाभिमुख करणं आवश्यक आहे. विविध माध्यमातून पत्रकार, लेखक, शिक्षक, सिनेदिग्दर्शक आदींच्या बरोबर वैज्ञानिकांनी पण यासाठी पुढं यायला पाहिजे. आम्ही विज्ञान निर्मिती करू, विज्ञान प्रसार इतरांनी करावा
असे म्हणत हात झटकून बाजूला व्हायचीही वेळ नव्हती. कारण या कारण ज्या जनता जनार्दनाने भरलेल्या करातून वैज्ञानिकांना संशोधनासाठी पाठबळ दिले त्याचं ते देणे लागत नाहीत का? मला वाटतं स्वयंसेवी विज्ञान प्रसारक संस्थांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांनी या क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. अशा कार्यातून शास्त्रज्ञांच्या मूलमापनात भर पडेल हे जर अधिकृतरित्या मान्य झाले तर अधिक संस्थेनं शास्त्रज्ञ या क्षेत्रात उतरतील असं मला वाटतं. पण या विज्ञान प्रसारकी कार्याची निकट दुसऱ्या एका कारणानं वाढली आहे. जरी विज्ञान तंत्रज्ञानाची घोडदौड वाढते आहे तरी त्याचबरोबर अंधश्रद्धा पण फोफावत आहे. फलज्योतिष, वास्तुशास्त्र, गुहाबाजीसारख्या गोष्टींमागं धावणारे अशिक्षित खेडूत नसून शहरातले शिकलेले सवरलेले असे संपन्न नागरिक आहेत हे दिसून येते. असं का व्हावं? याचं एक कारण म्हणजे जीवनाची क्लिष्टता वाढली आहे. अनेक दबावांना सामना द्यावा लागतो. महत्त्वाच्या निर्णयांची संख्या वाढते. अशा परिस्थितीत मानसिकता दुर्बळ होते आणि स्वतः निर्णय घ्यायची जबाबदारी टाकून अंधश्रद्धेवर विसरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होण्याची गरज आहे. विज्ञान प्रसारकाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी संस्था आणि व्यक्ती अधिक संख्येनं पुढं येतील अशी मला आशा वाटते. शेवटी पण अधिक कमी महत्त्वाची अशी एक कमी महत्त्वाची नव्हे अशी एक बाब मी फ्रेड हॉयल यांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून विज्ञान कथा कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. त्याचे कारण विज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे हे एक उत्कृष्ट साधन ठरत आहे. मराठी साहित्यात उत्कृष्टतेचा शिक्का असलेलं असं वाङ्मय थोडं थोडकत आहे. म्हणून या क्षेत्रात प्रस्थापित साहित्यिकांनी येऊन लेखन करावं हे आवाहन करताना आज माझ्या डोळ्यापुढे येतात माझे केम्ब्रिजमधील किंग्स कॉलेज येथील शेजारी ईएम फॉस्टर. भारतीय साहित्यप्रेमींना त्यांची गाजलेली कादंबरी ए पॅसेज टू इंडिया माहीत आहे. त्यांचं शिक्षण व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये विज्ञानाचा गंध नसलेल्या अभ्यासक्रमात झाले पण त्यांना विज्ञान समाज यांच्या परस्पर संबंधात पुष्कळ रस होता. त्या विषयात आमच्यामध्ये चर्चा चालल्या. एक दिवस त्यांनी आपल्या नेहमीच्या संकोचमय भाषेत म्हटलं, तू माझी विज्ञान कथा वाचली आहेस का? मी नकारात्मक उत्तर दिले कारण मला कल्पना नव्हती की यांनी विज्ञान कथा लिहिली असेल. मी वाचण्याची उत्सुकता दर्शवली तेव्हा फॉस्टरने सांगितलेला संदर्भ मला मिळवता आला. गोष्टीचं नाव होतं द मशीन स्टॉप्स. विज्ञानाशी दुरून ओळख ठेवणारा साहित्यिक एक उत्कृष्ट कथा लिहू शकतो याचं उदाहरण मला त्यावेळी पाहायला मिळालं. जरी मराठीत विज्ञान साहित्य लेखन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे ही उत्साहाची गोष्ट आहे, तरी पण नावाजलेले साहित्यिक मी आत्ता दिलेल्या उदाहरणाप्रमाणे या क्षेत्रात आलेले दिसत नाहीत. पण आजच्या विज्ञान युगात विज्ञान आणि समाज यांच्या परस्पर संबंधांना कथा माध्यमातून व्यक्त करणं ही काळाची गरज आहे. मराठी साहित्याचा हा नवा भाग अधिक समृद्ध व्हावा ही अपेक्षा व्यक्त करून माझं मी हे मनोगत संपवतो.